नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या पाठामध्ये आपण 11वीचा सायन्सचा पहिला चैप्टर युनिट आणि मेजरमेंट याच्यामधला दुसरा पार्ट दुसरे लेक्चर पाहूया। पहिले लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर पाहता येईल, जसे दुसरे लेक्चर यूट्यूबवर पाहता येते। युनिट आणि मेजरमेंट मध्ये आपण युनिट पाहिलेला आहे। युनिट म्हणजे स्टँडर्ड मेजर्ड मेजरमेंट फॉर अ फिजिकल क्वांटिटी, स्टँडर्ड विच इज यूज फॉर द मेजरमेंट इज अ युनिट। आणि सिस्टीम ऑफ युनिट आपण पाहिलेली आहे, तसंच फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी आपण त्याचा पाहिलेला आहे, उदाहरणंसुद्धा पाहिलेले आहेत। आता आपण या ठिकाणी पुढचा फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीचा पुढचा भाग पाहूया। डिराइव्ड युनिट कसं काढायचं आणि पुढचा आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कसं काढायचं ते पाहूया। फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी याच्यामधले आपण युनिट टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे लेंथ हे आपण मीटरमध्ये मोजतो, तर त्याचे काही नियम्स असतात। लेंथ हे मीटरमध्ये लिहित असताना कोणतंही युनिट जर लिहित असताना ते स्मॉल लेटर्समध्ये लिहितो, आपण कॅपिटल इनिशियल लेटरचा वापर करत नाही पाहिजे। सगळ्या ठिकाणी मीटर आहे, किलोग्राम आहे, सेकंद आहे, ॲम्पियर आहे, कॅडिल आहे, केल्विन आहे, मोल आहे, हे सगळे फुल फॉर्म SI युनिटचे फुल फॉर्म हे इनिशियल लेटरनं स्मॉल लेटरनं आपण त्या ठिकाणी डिनोट केलेलं आहे। तसंच त्याचा दुसरा नियम काय सांगता येते की जर हे इनिशियल लेटर जर आपल्याला सिम्बॉल त्याचा लिहायचा असेल तर स्मॉल M त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं, किलोग्राम असेल तर कॅपिटल घ्यायचं नाही, KG घ्यायचं, सेकंद असेल तर S घ्यायचं। आता इथं कॅपिटल E आलेला आहे, ॲम्पियर। ॲम्पियर हे शास्त्रज्ञाच्या नावावर आल्यामुळे त्या ठिकाणी आपण कॅपिटल E घेतलेला आहे। तसंच कॅन्डेला हे CD, म्हणजे त्या ठिकाणी दुसरे जर एक लेटर आलेला असेल तर त्या ठिकाणी C आणि D असे आपण दोन लेटर घेऊ शकतो, म्हणून त्या ठिकाणी सिम्बॉल दाखवला CD। केल्विन हे शास्त्रज्ञाचं नाव आहे त्यामुळे कॅपिटल K आपण रिप्रेझेंट केलं, मोल आहे स्मॉल MOL आपण रिप्रेझेंट केलेलं। असं SI सिस्टीममध्ये काय केलेले आहेत, नियम केलेले आहेत। आणि हे नियम करत असताना एखाद्या वेळेस आपल्याला सिस्टीम ऑफ युनिट आपल्याला रिप्रेझेंट करत असताना किंवा एखाद्या वेल नोन रिवरचं नाव असेल किंवा शास्त्रज्ञाचं नाव असेल तरी पण ते नाव आपल्याला फुल फॉर्ममध्ये लिहित असताना स्मॉल लेटरनंच लिहायचं पाहिजे। ॲम्पियर आहे, केल्विन आहे, स्मॉल लेटर, परंतु त्याचा जो काही सिम्बॉल आहे हा सिम्बॉल फक्त कॅपिटल लेटरनी दर्शवायचा। तर याला जे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत त्याचे रूल्स त्या ठिकाणी आहेत। तर तिसरा नियम असा आहे की कोणताही सिम्बॉल दिल्याच्यानंतर त्याचं अनेक वचन करायचं नाही, 3 meters करायचं नाही, 3 meters ठेवायचं किंवा त्या ठिकाणी फुल स्टॉप किंवा कोणतंही ग्रॅमॅटिकल फॉर्म ग्रॅमर्स त्या ठिकाणी लावायचं नाही, हा तिसरा नियम। हे नियम पाळून आपल्याला काय करता येते की एखादा युनिट कसा लिहायचा तो आपल्याला त्याच्यातून युनिट लिहिता येतो। आणि या ठिकाणी आपण पाहिलं की प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे, प्लेन आणि सॉलिड अँगल कशामध्ये मोजतात, रॅडियन आणि स्टे रॅडियन, हे सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे। आता पुढच्या भागामध्ये आपण पाहूया काही डिराइव्ड क्वांटिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत, फोर्स आहे, वर्क एनर्जी आहे, पॉवर आहे, इलेक्ट्रिक चार्ज आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे, फ्रिक्वेन्सी आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटिक इंडक्शन आहे, हे सगळं या ठिकाणी त्याचं SI युनिट दिलेलं आहे। काही स्पेशल नेम्स असल्यामुळं त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं त्याचं युनिट दिलेलं आहे। फोर्स, फोर्सचं न्यूटन आहे, F=mg,
मास इनटू एक्सेलरेशन, एक्सेलरेशन अपन मीटर पर सेकंड स्क्वेअर न लिहितो, म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिण्यापेक्षा आपण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, न्यूटन या शास्त्रज्ञाने त्याचं एकक लिहिल्यामुळं ते आपण न्यूटन स्मॉल लेटरनं लिहिलं आणि कॅपिटल यन त्याचा सिम्बॉल्स दिलेला आहे. वर्क एनर्जी जूल जेनं लिहिलं कॅपिटल जे, त्याच्यानंतर पॉवर वॅटनं डब्ल्यू, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज आपण कुलमनं लिहिला, त्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे व्होल्ट व्ही कॅपिटल व्ही न लिहिलं, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे ओहमनं रिप्रेझेंट केलेलं आहे. हे शास्त्रज्ञाचं नाव असल्यामुळं आपण स्मॉल लेटरमध्ये लिहिलं आणि त्याचं सिम्बॉल कॅपिटल दाखवलं. फ्रिक्वेन्सी हर्ट्समध्ये मोजलेले शास्त्रज्ञाचं नाव आहे त्यामुळे एच झेड लिहिलं. मॅग्नेटिक फ्लक्स वेबर डब्ल्यू बी, टेस्ला कॅपिटल टी, हे शास्त्रज्ञाच्या नावानं असल्यामुळे कॅपिटल टी आपण त्या ठिकाणी दिली. हे काही स्पेशल डिराईव्ड युनिट्स आहेत. हे डिराईव्ड युनिट आपल्याला कसं डिरायव्हेशन करायचं आहे, हे डिरायव्हेशन कशा पद्धतीनं करायचं आहे त्यासाठी आपण काय पाहतो की डायमेन्शन म्हणजे काय किंवा डायमेन्शनल ॲनॅलिसिस म्हणजे काय, की फिजिकल क्वांटिटी तीन आपण पाहिलं, फिजिकल क्वांटिटी कोणती, मास लेंथ आणि टाईम. ठीक आहे, हे मास लेंथ आणि टाईम या तीन क्वांटिटीला आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे एम झिरो एल स्क्वेअर टी झिरो, म्हणजे या स्वरूपात जे काही लिहिलेलं आहे त्याला आपण डायमेन्शनल ॲनॅलिसिस म्हणतो. आणि त्याची डेफिनेशन आपल्याला काय देता येते, डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी आर डिफाईन ॲज पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट्स आर राईज टू ऑप्टेन द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं यमचा पॉवर, एलचा पॉवर आणि टीचा पॉवर हे आपण ब्रॅकेटमध्ये जे काही लिहिलेलं आहे आणि जी ज्या क्वांटिटीचं या पद्धतीनं त्याचं पॉवर्स रायझिंग झालेलं आपण रिप्रेझेंट करतो त्या क्वांटिटीला त्याचं डायमेन्शन म्हणायचं, त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणायचं. उदाहरणामध्ये पॉवरच्या याच्यामध्ये एल गुणिले एल म्हणजेच काय झालं, एरियाचं डायमेन्शन झालं एल स्क्वेअर, म्हणजे लेंथ हे दोन वेळेला आलेलं आहे म्हणून मग या ठिकाणी त्याचं डायमेन्शन काय आलं, एम झिरो एल टू दी पॉवर टू आणि टी टू दी पॉवर झिरो. म्हणजे आपण या डायमेन्शनच्या डेफिनेशनप्रमाणे काय सांगितलं की हे या प्रकारची अशा प्रकारची पॉवर्स आहे, इट इज डिफाईन्ड ॲज अ पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स आर राईज टू ऑप्टेन द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन म्हणजे त्याचा पॉवर आपण ब्रॅकेटमध्ये त्या किती फंडामेंटल क्वांटिटी आलेल्या आहेत आणि त्याचा पॉवर आपण कितीनं राईज झालेला आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे त्याला आपण डायमेन्शन किंवा डायमेन्शन ॲनॅलिसिस असं म्हणतो. त्यानंतर दुसरं एक डायमेन्शनचं उदाहरण दिलेलं आहे पा या ठिकाणी, एल बाय टी म्हणजेच काय आहे, व्हेलॉसिटी आहे, एल टू दी पॉवर वन. आता टी हा डिनॉमिनेटरमध्ये आहे डिवाईडमध्ये, म्हणून टी टू दी पॉवर वर आल्याच्या नंतर काय होईल, मायनस वन होईल, म्हणजेच याचं युनिट काय होईल, एम टू द पॉवर झिरो, एल टू द पॉवर वन आणि टी टू द पॉवर मायनस वन. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल की त्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला डायमेन्शन लिहिता येते. परत पा या ठिकाणी एल डिवायडेड बाय टी, टी हा भागाकारात आहे, त्याला गुणाकारात त्याचा घातांक नेत असताना काय होईल, भागाकारात असेल तर त्याचा घातांक काय होईल, इथं जर भागाकारात वन असेल तर वर जाऊन न्यूमरेटरमध्ये काय होईल, तो मायनस वन होईल, म्हणून तेच आपण लिहिलं एल वन टी टू दी पॉवर मायनस वन. आणि त्या पद्धतीनं आपण काय लिहिलेलं आहे, एम झिरो एल वन टी टू दी पॉवर मायनस वन. हे काय झालं, डायमेन्शन लिहिण्याची पद्धत. हे एका मार्कासाठी विचारले जाते, तुम्हाला समजा विचारलं एरियाचं डायमेन्शन लिहा, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन लिहा, मग त्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल. फॉर्म्युला लिहून शॉर्टमध्ये काय करायचं, एल गुणिले एल, एरिया असेल तर एल गुणिले एल आणि डायरेक्टली त्याचं एल स्क्वेअर आणि त्याचं डायमेन्शन इक्वल टू
यम झीरो यल टू टी टू द पावर झीरो असं तुम्हाला त्या ठिकाणी डायमेन्शन लिहिता येईल. आता तिसरं या ठिकाणी दाखवलेलं आहे डायमेन्शन पहा, यम टू द पावर झीरो यल टू द पावर वन टी टू द पावर मायनस वन. हे कशाचं डायमेन्शन आलं, वरच्या फिजिकल क्वांटिटीचं आपण डायमेन्शन काढलं म्हणजे वेलॉसिटीचं या ठिकाणी डायमेन्शन आलेलं आहे. वेलॉसिटीचं डायमेन्शन आहे आणि वेलॉसिटीचं डायमेन्शन आपल्याला अशा पद्धतीने काय करता येते, डिराईव्ह करता येते किंवा सांगता येते. यालाच आपण काय म्हटलेलं आहे, डायमेन्शनल ॲनॅलिसिस असं म्हटलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये आपण मागेच पाहिलेलं आहे एरिया, एरियाला कसं लिहिता येते, लेंथ इंटू लेंथ यल गुणिले यलचा वर्ग आणि ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे काय होईल, यम टू दी पावर झिरो यल टू दी पावर टू टी टू दी पावर झिरो. हे काय झालं, डायमेन्शन लिहिलं. पहिल्यांदा आपल्याला वेलॉसिटी असेल, वेलॉसिटीचं काय फॉर्म्युला लिहिता येते, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम म्हणजेच काय लिहिता येते, यल भागिले टी. आणि त्याचं डायमेन्शन येईल यम टू दी पावर झिरो यल टू दी पावर वन टी टू दी पावर मायनस वन, कारण हा डिवाइडमध्ये असल्यामुळे टी टू दी पावर काय होईल, मायनस वन लिहिलं आपण या ठिकाणी, टी टू दी पावर मायनस वन. त्यानंतर मुमेंट, मोमेंटम बरोबर काय लिहिलं, मास गुणिले वेलॉसिटी बरोबर यम गुणिले यल डिवायडेड बाय टी, यालाच लिहिता येते यम टू दी पावर वन यल टू दी पावर वन आणि टी टू दी पावर मायनस वन. पहा याचा पावर एक आहे, याचा पावर एक आहे आणि हा डिवाइडमध्ये असल्यामुळं याचा पावर काय होईल, मायनस वन होईल. ते लिहिलं आपण, याला आपण डायमेन्शनल ॲनॅलिसिस. ॲक्सलरेशन आहे, ॲक्सलरेशनला चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम हा फॉर्म्युला यल भागिले टी लिहितो आणि परत डिवायडेड बाय टाईम आहे म्हणजे हे या ठिकाणी वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, यल बाय टी, हे यल बाय टी आणि परत डिवायडेड बाय टाईम म्हणजे डिवायडेड बाय टाईम. चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच यल बाय टी डिवायडेड बाय टी. आणि याच फॉर्म्युलाला आपण परत लिहिलं यल यल डिवायडेड बाय टी, याच्यामध्ये मास आहे का, मास नाही, मास टू द पावर झिरो काय नाही म्हणजे मासचा पावर झिरो असेल, तिथं काहीच नाही. त्यानंतर लेंथचा पावर एक आहे आणि टाईमचा पावर इथं डिवायडेडमध्ये आहे, हा सुद्धा डिवायडेडमध्ये, मायनस एक मायनस एक किती झालं, मायनस दोन म्हणजे टी टू दी पावर काय झालं, मायनस टू. तसंच या ठिकाणी फोर्स म्हणजे काय लिहिता येते, मास गुणिले ॲक्सलरेशन, मासचं काय लिहिता येते, यम टू दी पावर वन गुणिले यम टू दी पावर झिरो, ॲक्सलरेशनचं आपण इथं वर काढलं, यम टू दी पावर झिरो यल टू दी पावर वन टी टू दी पावर मायनस टू. याचा गुणाकार, गुणाकार करत असताना घातांकाचा नियम वापरा. घातांकाच्या नियमानुसार यम यमचा पावर आपल्याला गुणा करत असेल तर त्याच्या पावरची बेरीज होते, एक अधिक झिरो म्हणजेच काय होईल, एक. यम टू दी पावर वन यल टू दी पावरमध्ये काही फरक पडत नाही, यल टू दी पावर वन टी टू दी पावर काय होईल, या ठिकाणी टी टू दी पावर मायनस टू, टी टू दी पावर मायनस टू होईल. त्यानंतर वर्क आहे, वर्क बरोबर आहे फोर्स एन टू डिस्प्लेसमेंट. फोर्स काय राहील या ठिकाणी, फोर्स इक्वल टू लिहिता येईल आपल्याला यम टू दी पावर वन यल टू दी पावर वन टी टू दी पावर मायनस टू आणि डिस्प्लेसमेंट आहे यल टू दी पावर वन. या सर्वांचा आपल्याला गुणाकार करत असताना याचा घातांकाचा पायासारखा आहे, इथं यम टू दी पावर वन यम टू दी पावर यल टू दी पावर वन यल टू दी पावर वन म्हणजेच काय लिहिता येईल या ठिकाणी, यल टू दी पावर टू लिहिता येते आणि टी टू दी पावर मायनस टू लिहिता येते. त्यानंतर सातवा आहे पावर, पावरचा फॉर्म्युला आहे वर्क भागिले टाईम. वर्क म्हणजेच काय, वर्क काढला आपण, वर्कचा फॉर्म्युला काढला, हा फॉर्म्युला आपण ॲज इट इज या ठिकाणी लिहिला, यम टू दी पावर वन यल टू दी पावर टू टी टू दी पावर मायनस टू डिवायडेड बाय टी वन.
म्हणजेच काय होईल, यम टू दी पावर वन, यल टू दी पावर टू आणि टी टू दी पावर काय होईल, मायनस थ्री. मायनस दोन आणि एक मिळून काय होईल, मायनस तीन. यम टू दी पावर वन, यल टू दी पावर टू, टी टू दी पावर मायनस टी थ्री. तसंच प्रेशर, प्रेशर म्हणजे काय, फोर्स भागिले एरिया. फोर्स काढला आपण वरच्या ह्याच्यामध्ये, फोर्स काढला काय आला, यम वन यल वन टी टू दी पावर मायनस टू. मग इथं लिहिलं आपण यम वन यल वन टी टू दी पावर मायनस टू डिवायडेड बाय काय लिहिलं आपण, एरिया कसा लिहिला, वर्क. इथं एरिया दिलं यल टू दी पावर टू, बाकी झिरो आहे. झिरो आहे म्हणजे घातांकाचा पावर ज्यावेळेस झिरो असेल त्यावेळेस त्याची किंमत काय असते, वन असते. म्हणून त्या ठिकाणी लिहायची गरज नाही. मग यल टू दी पावर टू आला. मग याचा भागाकार करत असताना यम टू दी पावर वन जसाला तसं, यल टू दी पावर वनमधून हे दोन वर गेले तर काय होईल, घातांकाची पायासारखे असताना घातांकाची काय होईल, वजाबाकी होईल. एक वजा दोन भागाकारात असताना त्याला वर नेलं तर काय होईल, मायनस दोन होईल. एक मायनस दोन काय होईल, एकमधून दोन गेले तर काय होईल, मायनस एक होईल. आणि इथं राहिलं टी टू दी पावर मायनस टूला, टी टू दी पावर मायनस टू. तसंच डेन्सिटी बरोबर काय लिहिता येते, मास भागिले वॉल्यूम लिहिता येईल. मास यम टू दी पावर वन, व्हॉल्यूम यल टू दी पावर थ्री. यम टू दी पावर वनला वन, यल हा भागाकारात आहे, वर जाऊन वर न्यूमरेटरमध्ये गेल्यावर काय होईल, याचा पावर मायनस थ्री होईल. यम वन यल मायनस थ्री टी टू दी पावर झिरो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता येते की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी या दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीपासून ज्या काही डिराइव केलेल्या आहेत त्या क्वांटिटीला आपण डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. आणि त्या डिराइव्ड क्वांटिटीचा आपल्याला डायमेन्शन लिहिता येते. आणि डायमेन्शनचा आपल्याला उपयोग काय आहे हे आता आपण पुढील पाठामध्ये पाहूया. ठीक आहे.